अरे बाबा कोंबड्याला पळवतोयस तर मंडळी कशी आहात सगळे? आफ्टर अ मंथ मी ब्लॉगिंग करतोय. त्याचं कारण असं की थोडा काम के दौरान व्यस्त होने के वजह से मुझे टाइम नहीं मिला. शेड्यूल नव्हतं बसत प्रॉपर आणि आज व्लॉगिंग स्टार्ट करेल उद्या व्लॉगिंग स्टार्ट करेल असं करत करत एक एक दिवस निघत जात होता आणि काय कंटेंट बनवू हेच समजत नव्हतं यार. दिवाळी झाली, सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सॉरी फॉर बीइंग लेट विश फ्रॉम माय साइड. दिवाळी पहाटला हा रोड पण पूर्ण भरलेला असतो आणि ह्याच्या पलीकडे तलाव पाळीला पण पूर्ण एवढा क्राऊड असतो ना दिवाळी पहाटला ठाण्यामध्ये खूप जास्त. बट मागच्या 2 वर्षामध्ये लॉकडाऊन होतं पण यावर्षीची दिवाळी मस्त गेली असेल सगळ्यांची, कारण 2 वर्षानंतर सण साजरे केलेत. फटाके तर पब्लिकने एवढे भरभरून वाजवलेत ना कसमसे. सो आता ॲक्च्युली मी जरा चाललो आहे स्टेशनला, बिकॉज एक मित्र आला आहे त्याला भेटायचं आहे. कॉलेजचे मित्र आम्ही भेटणार होतो आज, जरा डिस्कशन करायचं होतं आम्हाला. खूप दिवसानंतर असं अर्ली मॉर्निंग बाहेर पडलंय विथ मोटो व्लॉगिंग सेटअप. हो गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल लाईफ सेवन व्लॉग्स. सकाळ सकाळी जॉगिंगसाठी पण खूप जण येतात. जर तुम्ही इकडनं सरळ उपनला गेलात ना तर उपनलाही तुम्हाला खूप जण दिसतील. नाईस यार, नाईस स्पिरिट आहे बघा. माणसाने फिजिकली पण फिट असलं पाहिजे, काय म्हणता बरोबर की नाही? तर मंडळी दिवाळी झाली, यंदाची दिवाळी तुमची कशी गेली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. असंच वातावरण तर पूर्ण दिवसभर असलं तर काय भारी मजा येईल ना यार. ना ट्रॅफिक, ना ते दुपारचं ऊन, किती मस्त वाटतं. सो मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. 8 hours later. काय काय समजलं नाही मला. तर मंडळी हॅलो, आलेलो मी परत. दिवाळी म्हटलं की दिवाळी पहाटला ठाण्यामध्ये पब्लिकचा क्राऊड एवढा असतो ना खतरनाक. बट इस साल जिधर दिवाली पहाट मनाते हैं सब लोग राम मारुति रोड पे, सगळी जी पब्लिक आहे म्हणजे होती, पब्लिक होती राम मारुति रोडला पण पब्लिक होती, बट तिथे पोलीस पण होते, पोलीस लोक होते जास्त क्राऊड नको व्हायला म्हणून. आणि अर्ध्यापेक्षा जास्त पब्लिक तर फोनलाच होती, उपनचा अख्खा रोडच भरलेला. आणि नाईटला तर विचारूच नका, नाईटला तर पब्लिक येण्यासारखी फटाके वाजवती, फटाके पूर्ण उपनचा जो रोड आहे तो त्यांनी भरून टाकलेला फटाक्यांनी. आणि व्लॉगमध्ये तुम्ही कमेंट करत जावा तुम्हाला व्लॉग कसा वाटतोय, काय वाटतोय,
त्याबद्दल एक कमेंट ड्रॉप करून जात जावा, कारण काय होतं ना, तुमचे कमेंट मी वाचतो सगळे आणि कमेंट मी एक्सपेक्ट करतो प्रत्येक ब्लॉगला, कारण क्या होता है ना, आप लोग कमेंट करोगे तो मुझे समझेगा कि मेरे तरफ से क्या कमियां हो रही है, उसे मैं इम्प्रूव कर सकूं। आणि एक म्हणजे माझी जी ॲक्टिव आहे, माझी म्हणजे पप्पांची घरातली फर्स्ट गाडी, तर तिला घेऊन मी एक ग्राफिक मॉडिफिकेशनचा विचार करतो आहे, तर त्याबद्दल पण एक व्हिडिओ येईलच। सो जरा डिझायनिंग वगैरे चालू आहे माझं पण, तर जसं हे मी रॅपिंग केलं आहे ह्याचं पण मी आधी मोबाईलवरती डिझाईन केलेलं, म्हणजे ॲक्च्युली हा रॅप मी मला ऑनलाईनच मी बघितला, क्रोमवरती मी ऑनलाईन हा रॅप बघितला, नंतर त्यात मी कलर टाकला, कलर टाकून मग मी गाडीला कसं सूट करतो आहे ते मी ॲडजस्टमेंट वगैरे सगळं बघितलं आणि त्यानंतरच मी हा रॅप केला आहे। तसंच मी ॲक्टिवाचा पण विचार चालला आहे माझा रॅपिंगबद्दल, सो बघूया। आता ॲक्टिवाची कंडिशन पण खराब झाली आहे, आजारी आहे सध्या ती ॲक्टिवा, तिला पण उसको भी ठीकठाक करवाना है, उसको भी लाएंगे चैनल पर, एक्टिवा पर भी वो मॉडिफिकेशन का वीडियो बनाएंगे, आएगा सब कुछ धीरे धीरे आएगा। ओहो वाह मस्त केला है, मस्त, वेट तुम्हारा भी दाखो तो। सी वॉट अ ब्यूटीफुल यार, पुरणमध्ये कला म्हणजे भरभरून आहेत, फक्त त्या चांगल्या जागी वापरायला पाहिजेत। तो आज के लिए इतना ही, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये। अरे बाबा कोंबड्याला पळवतोयस, तो मिलते है आपको नेक्स्ट वीडियो में, तब तक साइनिंग ऑफ, बाय बाय, टेक केयर, वर्क हार्ड प्ले हार्ड, माहिती ना, वीडियो आवडल्यास लाईक करायचा, कमेंट करायचा, शेअर करायचा, विसरायचं नाही बरं का।